पालघर जिल्ह्यातला ग्रामीण भाग अनेक वर्षांपासून सुधारण्याच्या प्रतीक्षेत आहे. कोकणे सागावे हा रस्ता त्यातलाच एक. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याकडे शासनानं लक्षच दिलेलं नाही, त्यामुळे आता नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. पालघर जिल्हा मुख्यालयापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेला कोकणेरे सागावे हा जवळपास 11 किलोमीटरचा रस्ता असून गेल्या 25 ते 30 वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. जिल्हा निर्मिती होऊन 4 वर्ष झाली तरीही या रस्त्याकडे प्रशासनाचं काही लक्ष गेलेलं नाही. अनेक आंदोलनं झाली, शासकीय निवेदनं देऊन झाली तरीही त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. खराब रस्त्यामुळे विद्यार्थी, चाकरमानी, शेतकरी यांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागतोय. खराब रस्त्यांमुळे मोटरसायकलचे अनेक अपघात होत असतात. जवळपास 10,000 लोकसंख्या असलेल्या या भागातील नागरिक आजही चांगल्या रस्त्यापासून वंचित आहेत. पण मी सगळा पाण्यात गेला, त्या रस्त्याची आज परिस्थिती अशी आहे की 2 महिन्यात त्या रस्त्यावर थोडाही डांबर राहिलेला नाही. तरी संबंधित अधिकारी आणि त्या ठेकेदार यांच्यावर शासनाने काहीतरी अंकुश लावून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. कित्येक इथे अपघात होतात, ह्या मोठे मोठे खड्डे आहेत, आम्हाला समजत नाही खड्डा आहे की रस्ता आहे, रस्त्यात खड्डा आहे की काय परिस्थिती आहे हे आम्हालाच इथे समजत नाही. येत्या वर्षात रस्ता झाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार. ह्याच्या अगोदर सुद्धा आम्ही 2008-09 पासून आम्ही आंदोलनं केली आहेत. मोठमोठी रस्ता रोको केला आहे, ती मोठमोठे आंदोलन करून सुद्धा हा रस्ता होत नाही, ह्याच्याबद्दल आम्ही सरकारचा तीव्र निषेध करीत आहोत. 2009 पासून या भागातील नागरिकांनी अनेक आंदोलनं केली आहेत, मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडत आली आहे. लोकांचं समाधान व्हावं यासाठी यावर्षी 20 लाख रुपये निधी दिला गेला, मात्र ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी यांच्यामुळे 2 महिन्यात रस्ता खड्ड्यात गेला. या संदर्भात शासकीय अधिकारी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास तयार नाहीत, त्यामुळे आता या भागातील नागरिकांच्या प्रश्नाकडे कोण लक्ष देणार हाच खरा प्रश्न आहे. हर्षद पाटील सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पालघर.